हेलो हेलो, 1-11 क्षेत्ररक्षण लावून घ्यावे आणि त्या 2 रनांची पेनल्टी देण्यात येईल. हॅलो हॅलो, आता होणारा सामना श्री इलेव्हन वर्सेस 1-11. 1-11 यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री इलेव्हन कडून सलामीची जोडी विशाल व सचिन. हॅलो पंच, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायला सांगा. हॅलो हॅलो अंपायर, लोकांना बाहेर. हॅलो हॅलो, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. हॅलो म्हणून राठोड, हॅलो हॅलो, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे.
3-11 पंचांचा निर्णय अंतिम राहील. फलंदाज बाद आहे. दुसरा फलंदाज आलाय तो आकाश चंदन. पैसे दिले भाई. हॅलो हॅलो पंच. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि आज सामना लाईव्ह आहे. सहकार्य करा दोघांनी. दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो सोनू आणि समोर आहे तो आकाश. दुसरा चेंडू आणि हा व्हाईट बॉलचा इशारा पंच मनोहर राठोड. विकी तो हार काढ. दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो सोनू. सामना करे तो धडाकेबाज फलंदाज आकाश. दुसरा हॅलो दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो सोनू आणि सामना करेल तो आकाश. दुसरा चेंडू. सुंदर असा चेंडू आणि हा डॉट बॉल. दोन चेंडू एक धावा. तिसरा चेंडू. दोरकास मारलेला चेंडू आणि हा घोषित एक धावा. हॅलो किती झाले? तीन बॉल एक. तीन बॉल तीन. तीन बॉल दोन. हॅलो हॅलो तीन चेंडू दोन धावा. हॅलो आमचे माननीय नगरसेवक लक्ष्मण दादा पाटील यांचा आगमन झालेलं आहे. तीन चेंडू दोन धावा. चौथा चेंडू घेऊन येत आहे तो सोनू आणि समोर आहे तो आकाश. हॅलो चार चेंडू तीन धावा. पाचवा चेंडू घेऊन येत आहे तो सोनू आणि समोर आहे तो सचिन हजारे.
सुंदर असा गोलंदाज सोनू आणि हा जोरकास मारण्याचा प्रयत्न पण डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक. समोर आहे तो सचिन हजारे. सुंदर असा मारलेला चेंडू लेग साइडला आणि हा चार धावा. सुंदर असा मारलेला चेंडू सचिन हजारे. धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. एक षटक संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 7. पंच सामना स्पीड अप करा. दुसरा षटक घेऊन येत आहे तो सॅम आणि स्ट्राइकला येतो आकाश. पहिला चेंडू आकाश यांचा सॅम यांचा आकाशला. आणि हा व्हाईट बॉल. शानदार पंचांची भूमिका करत आहे ते मनोहर राठोड. ओवर चेंज करण्यात आली आहे आणि दुसरा षटक घेऊन येत आहे तो ज्ञानू उर्फ डी. समोर आहे तो आकाश. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू. पंच निर्णय कळवा. पंचांचा इशारा नो बॉल आणि हा फ्री हिट असणार. नो प्लस वन. पंच सामना स्पीड अप करावा. नो प्लस वन. संघांची धावसंख्या झाली होती 10. एक षटक आणि धावसंख्या झाली होती 10. फ्री हिटचा चेंडू. समोर आहे तो ज्ञानू आकाश. दोन रनांची पेनल्टी. शूज कंपल्सरी होते. वन साइड इलेव्हनला दोन रनांची पेनल्टी आली. पहिला चेंडू आणि जोरकॅस मारण्याचा प्रयत्न. फ्रीडचा चेंडू पण काही घोषित क्षेत्रात. धावसंख्या झाली होती 11. एक चेंडू 11 धावा. सर्व संघांना दुसरा चेंडू. जोरकास मारण्याचा प्रयत्न आणि झेलची
विकी ठाकुर झेल खाली होते पण झेल सुटलाय, चांगला क्षेत्ररक्षण, दोन धावा आकाशांच्या। सर्व संघांना नोंद आहे की शूज कंपल्सरी आहे, अन्यथा 2 रनांची पेनल्टी देण्यात येईल। तिसरा चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न सफल होता पण मैदान अपूर्व आणि घोषित क्षेत्रात। 3 चेंडूत 14 धावा। सामना स्पीड अप करा पंच, धाव संख्या झाली होती 14। 3 चेंडू 14 धावा। चौथा चेंडू घेऊन येत आहे तो नॅनू, समोर आहे तो आकाश, सुंदर असा मारलेला चेंडू, धाव संख्या 1 नी वाढ, धाव संख्या झाली होती 15। चार चेंडू, बॉल विचारतो पर, पाचवा चेंडू घेऊन येत आहे तो नॅनू, समोर येतो आकाश, जोरकॅच मारण्याचा प्रयत्न पण झेल झेल खाली क्षेत्ररक्षण आणि झेल सुटली, धावसंख्या 1 नी वाढ, धावसंख्या झाली होती 16। 5 चेंडू 16 धावा। शेवटचा चेंडू शिल्लक, समोर आहे तो सचिन हजारे, नॅनो ऑन द बॉलिंग मार्क, चांगला चांगला शॉट ऑफच्या दिशेने आणि हा चांगली क्षेत्ररक्षण शुभम यांच्याकडून। 2 धावांनी धावफलक पुढं, 2 षटक, धावसंख्या झाली होती 18। हॅलो, हॅलो, 4 बॉलर, हॅलो, श्री इलेव्हनचा कर्णधार सचिन जाधव यांनी मंडपात उपस्थित राहावेत। सचिन जाधव, डीच्या घरात धावसंख्या झाली होती 19। 1 चेंडू 19 धावा। दुसरा चेंडू शुभमॅनचा आकाशला, जोरकॅश मारण्याचा प्रयत्न, सचिन जाधव यांना मी विनंती करतो की
हेलो पंच निर्णय हेलो पंच निर्णय एक धावा दोन चेंडू 20 धावा जोरक्यास मारण्याचा प्रयत्न रिवर्स स्वीप अटेम्प्ट केलाय पण घोषित क्षेत्रात आपले माननीय लक्ष्मणदादा पाटील यांचा सन्मान होत आहे तर मी विनंती करतो सचिन दादा यांना सन्मान करावी तीन चेंडू हॅलो निलेश पाटील तुम्हाला कृपया करून स्टेजवर संपर्क करावा जोरकास मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू हवेत आणि चांगला क्षेत्ररक्षण सोनू यांच्याकडनं आणि हा बाद चार चेंडू धाव संख्या झाली होती 23 नवीन आला फलंदाज नामदेव पाचवा चेंडू घेऊन येत आहे तो शुभम समोर आहे तो सचिन हजारे चांगला मारला आणि झेल काली क्षेत्र विक्की ठाकूर यांनी झेल सोडली आहे दोन धावा तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावर तीनच ओवर झाले एक पिन लेके आ रहा और अरे दो दो स्कोरर बेटा यार कौन है बॉलर अंपायर सामना स्पीड अप करा चौथा षटक घेऊन येईल सोनू त्याला सामोरेल जाईल कोण आहे बॅट्समॅन नामदेव स्कोर किती झालाय तीन ओव्हर तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 27 आकड्यावर पहिला चेंडू घेऊन येईल सोनू वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथा षटक घेऊन येईल सोनू पहिला चेंडू नामदेवसाठी मिड विकेटच्या वरतून टोळला चेंडू चेंडू चाललाय सीमा रेषा पार षटकार पहिला चेंडूवर आजच्या दिवसातला पहिला षटकार मात्र आलाय नामदेव याच्या बॅटीतून मिड विकेटच्या डोक्यावरून मारला गेला होता पहिला चेंडूवर पहिला षटकार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 आकड्यावर पहिला षटकात 7 धावा
खर्च केले होते या गोलंदाजाने आणि दुसरा षटकार मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आणि स्वागत केला इथं नामदेव यांनी दुसरा चेंडू घेऊन येईल सोनू वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथा षटक घेऊन येतोय सोनू सुरू असलेली सामना दत्तनगर प्रीमियर लीग दुसरा चेंडू पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने आणि इथं मात्र दोन धाव दोन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावर सुंदर अशी फलंदाजी करत असताना नामदेव दोन चेंडू मध्ये 8 धावा काढलेत नामदेवने तिसरा चेंडू घेऊन येईल सोनू त्याला मारा करा नामदेव सुंदर असा ब्लॉक कॉलचा चेंडू इथं मात्र सन्मान दिला आहे नामदेवने तिसरा चेंडू निर्धाव पदीचा चेंडू सोनू यांच्याकडून सुंदर अशी सुंदर गोलंदाजी चालू असते सोनू वन साइड इलेवन या संघाकडून चौथा चेंडू सोनू मारा करणार नामदेव पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू वाईड ला केलेला चेंडू हा मात्र डॉट चौथा चेंडू देखील निर्धाव पहिला चेंडू षटकार आल्यानंतर सुंदर असा कमबॅक करताना सोनू चार चेंडूत मात्र 8 धावा खर्च केलेत आणि फलंदाजी करत असताना नामदेव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 35 आकड्यावर पाचवा चेंडू सोनू मारा करणार नामदेव पुन्हा एकदा टोला चेंडू पॉइंटच्या दिशेने इथं मात्र गचा असा क्षेत्ररक्षण चौकार तर फनी क्रिकेट म्हणतो येईल क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण विशाल यांच्याकडून चौकार पाच चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 आकड्यावर वन साइड 11 सामना स्पीडअप करायचा आहे चौथा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल सोनू मारा करेल नामदेव सुंदर अशी फलंदाजी करत असताना वैयक्तिक 12 धावा करून नामदेव फलंदाजी करत असताना दोन चेंडू मात्र निर्धाव टाकला तिसरा चेंडू चौकार आणि हा शेवटचा चेंडू आणि सुंदर असं ठेवलं चेंडू चेंडू चाललाय लॉंगॉनच्या डोक्यावरून दोन धाव चार षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 41 या धावसंख्येवर श्री इलेवन या संघाची धावसंख्या झाली आहे 41 शेवटचा षटक कोण घेऊन येईल वन साइड या संघाकडून तर शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलंय कर्णधार रवी आणि रवी खुदकोई आमंत्रित किया क्या खुद रवी दा टाकतोय का बॅटिंगला कोण आहे सचिन शेवटचा आणावारीचा षटक गोलंदाजीसाठी रवी फलंदाजीसाठी सचिन मात्र ओपनिंगला आलेला हा फलंदाज हॅलो चालू आहे ना माईक आवाज येते जाते सामना स्पीडअप करायचा आहे वन साइड 11 अजूनही आम्हाला भरपूर सामने खेळायचे आहेत वैयक्तिक पहिला आणि सांघिक पाचवा षटक घेऊन येईल रवी मारा करणार सचिन शेवटचा षटक ती चार षटका समाप्त संघाची धावसंख्या 41 पहिला चेंडू रवी अकुटपेचा चेंडू चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू चालला सीमा रेषा पार पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलं जातं इथं रवीच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर चेंडू पाठवला सीमा रेषा पार षटकार संघाची धावसंख्या 47 47 ना ते सचिनने किती मारले ते दोन तीन चौके तर मारलेच आहेत आता दुसरा चेंडू घेऊन येईल रवी काहीशी खराब अशी गोलंदाजी करत असताना रवी मारा करणार सचिन वाईड स्टिकच्या बाहेर वाईड दुसरा चेंडू मात्र नकारात्मक चेंडू अंपायर मनोहर यांचा इशारा एमसीएचे नावाजलेले पंच दुसरा चेंडू घेऊन येईल रवी त्याला मारा करणार सचिन दुसरा चेंडू मात्र सुंदर असा स्क्वेअर कट केला गेलाय तिथं सुंदर असे क्षेत्ररक्षण सोनू करत असताना तेवढीच सुंदर थ्रो आणि
तिसरा चेंडू रवी याचा आकुटापेक्षा चेंडू होता मात्र स्लाइस करू शकला नाही आणि कीपर यांच्याकडून गच्चा क्षेत्ररक्षण इथं मात्र कॅश ड्रॉप। पुढील होणारा सामना सिद्धिविनायक इलेव्हन वर्सेस ओमसाई इलेव्हन अजय चव्हाण कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय। हॅलो 51 तीन चेंडू 51 धावा। चार बॉल 57 हॅलो हॅलो चार चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 57 या आकड्यावर। दोन गडी बाद 57 सुंदर अशी फलंदाज करत असताना नामदेव पाचवा चेंडू पुन्हा एकदा डोळा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि चेंडू चालला सीधा क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि पाचव्या चेंडूवर गडी बाद। शेवटचा चेंडू पहिला इनिंगचा शेवटचा चेंडू कृष्णा शेवटचा चेंडू सचिन एक हाती झुंज देत असताना संघासाठी आणि शेवटचा चेंडू मात्र पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या दिशेने तेवढेच सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना तिकडचं क्षेत्ररक्षण अनोळखी आणि तिसरा धाव घेण्याच्या घाईत मात्र गडी बाद। दोन धाव मिळते शेवटच्या चेंडूवर काहीसा मागला षटक रवी यांचा संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 59 60 धावांचं आव्हान असेल इथं वन साइड 11 पाहूया नाव जसा वन साइड आहे तसा वन साइड मॅच काढतील का नाही। आमच्या ग्राउंडवर पण मॅच आहे तिकडे जायचं
हॅलो 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 हॅलो. श्री इलेव्हन संघाला विनंती आहे, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता पेनल्टीचे पेनल्टीला सामोरं जाईल श्री इलेव्हन संघ. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, पहिलाच सामना चालू आहे, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्रेसष्ट धावांचं आव्हान असली तर वन साइड इलेव्हन या संघाला. पाहूया वन साइड इलेव्हन नावासारखा खेळ करतात का, वन साइड सामना काढता का. श्री हॅलो 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 वन साइड इल्ल हॅलो जल से जल मॅच चालू करणार आहे. मॅच स्टार्ट करो पंच. तुषार फटके, विशाल शिवगदगे, सुजित सोमनाथ टीम के आई नका इनके जर लग्न म्हणतात स्टार्ट स्टार्ट मॅच.
आपला दिसतोय कुणाल छगडा छगडा पहिले मारा सोन्याने हा खाना ना खा क्या सही में मर जाएगा अपन अरे यार माइक चालू करो यार मैं अभी खींचता था हिंदी कमेंट्री में ओहो खतरनाक रॉकेट शॉट दोन बॉल दहा विशाल को दोहरा है गया मात्र
हेलो 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 कौन सा मैच है? नेक्स्ट नेक्स्ट मैच कौन सी है? हेलो स्कोर दोन ओवर च्या समाप्तीनंतर 38 धावा. सामना स्पीड अप करा. पुढचा होणारा सामना सिद्धिविनायक आणि ओम साई अजय चव्हाण. टॉस करून घ्यायचा आहे अन्यथा 2 रनाची पेनल्टी लागेल. अजय चव्हाण अजय चव्हाण जिथे कुठे असतील बाईकशी संपर्क साधा. टॉस विन बाय सिद्धिविनायक. आपला निर्णय कळवायचा आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38. तिसरा षटक सचिन. सामना स्पीड अप करा. एक चेंडू 44 धावा. एक बॉल 44 रन 44. बॉल बॉय बॉल द्यायचा आहे. बॉल द्यायचा आहे. बॉल बॉय जुना बॉल द्यायचा आहे. आयोजन समिती अजय चव्हाण. एक चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 आकड्यावर. सचिनच्या पहिल्याच चेंडूवर मात्र षटकाराने स्वागत केलं इथे रवीने. दुसरा चेंडू घेऊन येईल सचिन त्याला मारा करणार रवी. काहीशी खराब अशी गोलंदाजी. आकुटपच्या चेंडू होता मात्र पुल केला होता सक्सेसफुल झाला. दुसरा चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न मात्र गचाळ अशी क्षेत्ररक्षण ब्रुसली यांच्याकडून. मला जे तिसरा चेंडू घेऊन येईल सचिन मारा करणार रवी. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमा रेषा पार षटकार. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 50 या आकड्यावर. अजूनही 12 धावांची आवश्यकता असेल वन साइड 11 या संघाला. वन साइड 11 वन साइड फलंदाजी करत असताना दोन्ही ओपनर फलंदाज सोन्या आणि रवी. चौथा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू षटकार जाईल की काय. आणि षटकार. रवी सेट ऑन अ फायर नाव. 2 षटक मात्र सोन्याने आपल्या हाते घेतले होते आणि तिसरा षटकात मात्र रवीने धुमाकूळ घातलाय. 3 षटकात ठोकले गेले तिथं गोलंदाज सचिन यावर. चौथा चेंडू सचिन यांचा. अजूनही 6 धावांची आवश्यकता असेल. पाहूया षटकाराने समाप्त करतो का सामना. आणि मात्र चेंडू चाललाय अंपायर डिक्लेअर. फिफ्टी सेवन षटकाची समाप्तीनंतर
57 पांच धावांची आवश्यकता असेल पाच पाहिजे 62 चा टार्गेट आहे पाच पाहिजे किती ओव्हर संपली ना परत विशाल तो पहिल्यावर विशाल पहिल्यावर टाकले तो चौथा षटक घेऊन येईल विशाल पहिल्या षटकात मात्र काहीसा खर्चित ठरला होता हा गोलंदाज चौथा षटक पुरत आणि सामना मात्र फिनिश केला आपला अंदाजामध्ये सोन्या यांनी वन साइड संघाने वन साइड सामना फिनिश केलाय आणि दत्तनगर प्रीमियर लीग मधून श्री इलेवन या संघाचा प्रवास संपलाय वन साइड इलेवन रवि तुम्हाला विनंती करतो तुमचा संघ घेऊन बाहेर जावा विकी सिद्धिविनायकचा कर्णधार लवकरात लवकर सेक्टर रक्षण सजवा सजवा